सम्राट, अरे मी खरं जेन्युइनली सांगतोय पण तुला, अरे अरे ऐक माझं, बघ असं नाही, एकदा ऐकून बोल पण तुला प्रॉब्लेम काय मनवाकडे यायला? अरे सम्राट, मी सांगितलं ना संध्याकाळी ना मला जवळच्या रिलेटिव्ह कडे जायचंय म्हणून. पण आम्ही पण तुझे जवळचेच आहोत की रिलेटिव्ह. हा आणि हे बघ, मनवाने आपल्याला पहिल्यांदाच तिच्या घरी बोलवलंय की नाही? हा मग आपल्याला जायला नको, जायला नको. हा मी तुला सांगतो मी. अरे अरे माझं वाईट दिसत पण रेणुका, तू कशाला माझ्याशी बोलून तुझं खाल्लेलं जिरवते? मी सांगितलं ना तुला मला नाही यायचंय. परी चल ना ग, तू यावंस असं मला मनापासून वाटतंय. रेणुका, आता तुला मनापासून वाटून काही फायदा आहे का? तसं तिलाही वाटलं पाहिजे ना मनापासून. आणि आता तिला नसेलच वाटत यावंस तर तू तरी कशाला उगाच मस्का लावतीये? सायली गप्प बसा. ऑलरेडी तू तिला रोस्टेड मेनू म्हणालीस म्हणून तिच्या मनाला खूप लागलंय. हो मनाला लागले? मी बोललेलं हिच्या मनाला लागत कधीपासून? कधीपासून काय, तू आठवते ना तू बोललेलं तिच्या मनाला लागत म्हणून? तर ती काय म्हणून तर ती काय नाही काय नाही काय नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सिट डाउन. थँक यू सर. ओके, टुडे वी आर गोइंग टू स्टडी मॉडेल्स ऑफ फंक्शन्स. येत आहे ना सगळे? का जाण्यापेक्षा बँकेत गेलेला कधीही चांगला. गप्प बस. खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते. करते ना प्रॅक्टिस? काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स नाईस. सॉरी. इट्स ओके. अरे थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. त्याला पळणं नाही म्हणत त्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, त्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा हो चल.